राणे। स्वाभिमानी शेतकरी संघटना व दत्त इंडिया कर्मचाऱ्या झटापट, मायनर इरिगेशनचा मुद्दा ऐरणीवर। तुम्ही जर म्हटलं आम्ही पण असंच आहे, तुम्ही संघटनेचे प्रवेशी कार्यकर्ते आहे, ओरडं पडलो नाही काय? आम्ही पण काही शेतकरी आवाज कमी आवाज कमी आवाज कमी स्वाभिमानी शेतकरी संघटना व दत्त इंडिया कर्मचाऱ्या झटापट झाली। ही घटना शुक्रवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर घडली। मायनर इरिगेशन व साखर कारखानदार यांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे। कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तणुकीमुळे वाद चिघळला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर दिले, त्यामुळे कारखाना प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त मागवला। तरी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक राहिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, कार्यकर्ते दत्त इंडिया कारखान्यात मायनर इरिगेशनच्या पाणीपट्टी संदर्भात निवेदन देण्यास गेले होते। राजोबा म्हणाले, मायनर इरिगेशनने कारखानदारांना हाताशी धरून शेतीची पाणीपट्टी ऊस बिलातून परस्पर शेतकऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कपात केली आहे। एक प्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे। कारखानदारांचा हा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही। कारखानदारांनी कपात केलेली रक्कम तात्काळ एकरकमी परत करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, पुढे होणाऱ्या परिणामास संघटना जबाबदार राहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला। साखर कारखान्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा पूर्वसंमती न घेता शेतकऱ्याच्या ऊस बिलातून मायनर इरिगेशन हे कपात चालू केलेली आहे। खऱ्या अर्थानं आम्ही सर्व कारखान्यांना कालच कल्पना तशी दिली होती आणि त्याची विचारणा करण्यासंदर्भात आम्ही दत्त इंडिया कारखान्याला सांगलीमध्ये गेला असता तेथील कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी उद्धटपणे वर्तन केलं व अरेरावेची भाषा वापरण्यास चालू केली। त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांना विचारलं, तुम्ही कोणत्या कशाच्या आधारे तुम्ही आमचे पैसे कपात केलेत? जर आमची संमती नसेल तर तुम्ही कलम 407, 409 व 406 अंतर्गत तुम्ही आमच्या पैशाचा अपव्यवहार केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला न्यायालयामध्ये का खेचू नये अशी विचारणा केली असता त्यांची भाषा फारच मगरीची आली। त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांची जी भाषा आली त्याच भाषामध्ये त्यांना उत्तर दिलेलं आहे। माझं या दत्त इंडियाच्या प्रशासनाला तसंच वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील साहेबांना माझी विनंती आहे की हा कारखाना आपण यांना चालवायला दिलेला आहे, त्यामुळं यांनी मालक होण्याचा आमच्यावरती प्रयत्न करू नये। जर यांनी यांच्या वर्तणुकीमध्ये जर सुधारणा केली नाही तर दत्त इंडियाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याच भाषेत स्वाभिमानी शेतकरी संघटना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। तसेच जोपर्यंत आमची कपात केलेली रक्कम मायनर इरिगेशन जलसंपदा विभाग परत करणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयीन लढा तसेच कारखान्याच्या विरोधातील रस्त्यावरची लढाई चालू ठेवेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।